हातकणंगले तालुक्यातील मिंचेगावचे आराध्य दैवत हजरत पीराचा उरूस गेल्या चार दिवसांपासून सुरू होता बुधवारी रात्री ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम सुरू होता यातील गाण्यावरून नाचण्यात दोन समाजातील तरुणांमध्ये चढाओढ सुरू होते त्यावेळी राकेश वायदंडे आणि अनिकेत घाटगे यांच्यात वाद होऊन खुर्च्यांची प्रचंड मोडतोड करण्यात आल्यानं कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता गुरुवारी स्थानिक पुढाऱ्यांनी हा वाद आपापसात मिटवला होता पण या दोन्ही समाजात पुन्हा वादाची ठिणगी पडली शुक्रवारी सायंकाळी राकेश वायदंडे आणि अनिकेत घाटगे यांच्यात वाद सुरू झाला दोन्ही बाजूनं युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले यामध्ये चाकूनं वार झाल्यानं राकेश वायदंडे यांच्या पोटात चाकू खुपसल्यानं मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन तो गंभीर जखमी झाला तर पृथ्वीराज घाडगे आणि अनिकेत काळे हे जखमी झाले जखमींना तात्काळ उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केला यातील राकेशवर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली या घटनेची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात आहे मिंचेची यात्रा नेहमी वादग्रस्त ठरत असून गेल्या चार पाच वर्षापासून युवकांच्या गटाबरोबरच समाजासमाजामध्ये वाद होत असून तोडफोडीच्या घटना घडतायत